नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, आपल्या पूर्वजांचा सन्मान सगळेच करतात। काही लोक घरात त्यांचे फोटोही लावतात। बऱ्याचदा आपल्या जवळच्या व्यक्तीचं निधन झाल्यानं लोक उदास होतात आणि त्यांची आठवण म्हणून त्यांचे फोटो घराच्या भिंतीवर लावतात। पण शास्त्रात याचे वेगळे नियम बनवलेले आहेत। याविषयी काही वास्तू टिप्स आहेत, या पाळल्यानं घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नक्कीच नांदेल। तर मग सुरुवातीला जाणून घेऊयात की कोणत्या दिशेला मृत व्यक्तींचे फोटो घरामध्ये लावू नयेत। तर आपल्या आवडत्या व्यक्तींचे फोटो सगळेच सांभाळून ठेवतात, पण ते कोणत्याही दिशेला लावल्यानं त्याचा घरात नकारात्मक परिणाम होतो। निधन झालेल्या व्यक्तींचे फोटो दक्षिणेकडे लावून त्याचं तोंड हे उत्तरेकडे असावं। हे फोटो तुम्ही दक्षिण पश्चिम म्हणजेच नैऋत्य दिशेलाही लावू शकता। पूर्व पश्चिम किंवा उत्तर दिशेला कधीही हे फोटो लावू नयेत। आता पाहूयात निधन झालेल्या व्यक्तीच्या फोटोविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी। वास्तूनुसार घराच्या मध्यभागी कुठेही पूर्वजांचे फोटो लावू नयेत। घरात येताना किंवा बाहेर जाताना नजर थेट फोटोकडे जाईल अशा ठिकाणी फोटो कधीही लावू नयेत। तुमच्या बेडरूममध्ये किंवा घरात कुठेही मृत व्यक्तीचे फोटो लावू नयेत, त्यामुळे घरात हे फोटो कुठं टांगावेत याचा अंदाज आता तुम्हाला आलाच असेल। परिवाराशिवाय इतर मृतांचे फोटो घरामध्ये कधीही लावू नयेत। हे फोटो तुम्ही पूजेच्या खोलीमध्ये लावू शकता, परंतु देवांच्या मूर्ती किंवा फोटोंसोबत याला ठेवू नये। तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं निधन झालेल्या व्यक्तीचे फोटो चुकूनही महत्त्वाच्या दिशांना लावू नयेत। आणि जर ते तुम्ही लावलेत तर याचा तुमच्या घरावरती फारच नकारात्मक परिणाम होतो। तर मग स्वामी भक्तांनो, आता तुमच्या लक्षात आलं असेल की नक्की काय करावं ते। तर आजच जर आपल्या घरामध्ये चुकीच्या ठिकाणी फोटो ठेवलेला असेल तर तो बदला। भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।